मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा समाज शहर जिल्ह्याच्या वतीनं 27 ऑक्टोबर बुधवारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्याला जनसंवाद यात्रेसाठी निघालेले छत्रपती संभाजी महाराज उपस्थित राहणार आहेत. छत्रपती संभाजी महाराज जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने 27 ऑक्टोबर रोजी ते मोहोळ आणि सोलापूर शहर दौऱ्यावर आहेत. मराठा समाजावर राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून होणाऱ्या अन्यायाविषयी आणि मराठा समाज आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाकडूनची भूमिका जाणून घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज जनसंवाद यात्रेवर आहेत. 27 ऑक्टोबर रोजी ते सोलापुरात असणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार असल्याची माहिती सकल मराठा समाज शहर जिल्हाकडून माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. उद्याच्या 27 तारखेला वार बुधवार छत्रपती संभाजीराजे हे सोलापूर जिल्ह्याच्या जनसंवाद दौऱ्यावर येत आहेत. सकाळी 11 वाजता ग्रामीण भागाचा दौरा आणि जनसंवाद घाटोळे मंगल कार्यालय मोहोळ, त्यानंतर सोलापूरमध्ये सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी प्रशालेमध्ये हा कार्यक्रम होणार असून राज्य सरकार व केंद्र सरकार मराठा समाजाच्या बाबतीतली जी भूमिका आहे, कशा प्रकारे अन्याय करते त्याला वाचा फोडण्यासाठी व या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी त्यांचा दौरा असून माझी सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम समाज बांधवांना विनंती आहे की सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, या मेळाव्यामध्ये सहभागी व्हावं. या जनसंवाद दौऱ्याच्या मागचा उद्देश इतकाच आहे की केंद्र सरकार कशा पद्धतीनं मराठा समाजाची फसवणूक करते, राज्य सरकार कशा पद्धतीनं मराठा समाजाची फसवणूक करते ह्याचा भांडाफोड करण्यासाठी स्वतः संभाजीराजे येत आहेत.